मिलिंद दादा वाळंद यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त आज या ठिकाणी ढोक महाराजांचं कीर्तन सेवा आयोजित करण्यात आलेली आहे आणि आम्हालाही आमच्या जावाई म्हणून त्यांचा सार्थ अभिमान आहे. धाराशिवरची जावाई तसे कर्तबगारच असतात, त्यापैकी एक मिलिंद दादा आहेत आणि निश्चितच आम्हाला त्यांचा अभिमान आहे. आणि आई तुळजाभवानी चरणी एवढीच प्रार्थना करतो की बाबूजींनी जो समाजकारणाचा आदर्श घालून दिलेला आहे तो मिलिंदाच्या माध्यमातून सागरदाच्या माध्यमातून पुढे तोच आदर्श मिलिंदाने सागरदादा पुढे चालवतील आणि निश्चितच त्यांना मी वाढदिवसानिमित्त त्यांना उदंड आणि निरोगी आयुष्य लाभावं हीच आई तुळजाभवानी प्रार्थना करतो. मावळभूषण आदरणीय बाबूजी यांचे ज्येष्ठ चिरंजीव आणि आमच्या धाराशिवकरांचे जावाई मिलिंदादांचा आज वाढदिवस आणि त्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांचं अभिष्टचिंतन करण्यासाठी, त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आपले रामानाचार्य हरिभक्त पारायण ढोक महाराजांचं कीर्तन सेवा या ठिकाणी आयोजित केली होती. आमची जावाई म्हणून निश्चित मिलिंदबाहूंचा आम्हाला अभिमान आहे की एक तरुण युवक अतिशय संघर्षमय परिस्थितीतनं आज एवढ्या मोठ्या प्रमाणात ह्या भागात इथल्या सामान्य माणसाचा विचार करून त्या ठिकाणी केनरी फार्मसारखं रिसॉर्ट असेल, आपला आयसलँड रिसॉर्ट असेल, इथली डेव्हलपमेंट असेल, इथल्या तरुण युवकाला काम द्यायचं काम आदरणीय मिलिंदभाऊंनी त्यांच्या माध्यमातून केलं आहे. तुमच्या सगळ्यालाही प्रश्न पडला असेल ही मराठवाड्याचं इकडं कसं काय म्हणून, पण ते आमची जावई असल्यामुळं आवर्जून आमच्या बहिणीचा फोन आल्याच्या नंतर तिथं जाणं आमचं पहिलं कर्तव्य आहे आणि जावईचं निमंत्रण सहसा कोण टाळू शकत नाही. त्याच्यामुळं या कार्यक्रमाला मी आमदार कैलास पाटील आम्ही सगळेजण उपस्थित होतो आणि निश्चितपणे इथल्यासुद्धा तरुणांनी त्यांचा आदर्श घ्यावा. अतिशय डेडिकेशननं, मेहनतीतनं, कष्टानं जे साम्राज्य त्यांनी उभा केलं आहे त्याच्याबद्दल त्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो आणि आज त्यांच्या वाढदिवसानिमित्तही आई तुळजाभवणीच्या चरणी त्यांना उदंड आयुष्य लाभो, त्यांची अशीच उत्तरोत्तर प्रगती होत राहो हीच नम्र प्रार्थना आई तुळजाभवणीच्या चरणी करतो. धन्यवाद. आमचे मोठे बंधू मिलिंददादा वाळंज यांचा मी वाढदिवस न म्हणता जन्मदिवस म्हणेन, कारण की जसं जसं यांचं वय वाढते तसं तसं ते चीर तरुण होत आहेत आणि नवयुवकांना एक वेगळ्या पसाचं प्रोत्साहन आणि त्यांना एक उद्योजकताकडे बघायचा एक दृष्टिकोन देत आहेत ह्याबद्दल मी त्यांचं विशेष कौतुक करतो आणि त्यांना येणारं वर्ष असेल, पुढील आयुष्य सुखाचं, समृद्धीचं, भरभराटीचं आणि आरोग्याचं जाव अशी सोमेश्वरचरणी प्रार्थना करतो आणि माझ्या शुभेच्छा त्यांना निमन कुटुंबियांच्या वतीने आणि सोमेश्वर फाउंडेशनच्या वतीने देतो. धन्यवाद. आज खरं तर सर्वांना हा प्रश्न पडला असेल की मिलिंददादा वाळंदचा अभिष्टचिंतन सोहळ्याचं नेमकं कारण काय, तर हे नेमकं कारण मला असं सांगावंसं वाटतं की जे माझ्याबरोबरचे सहकारी आहेत किंवा जे माझा मित्रपरिवार आहे त्यांच्या मनात असं आलं की बाबा तुम्ही एवढे सामाजिक कार्य करत असता, एवढे लोकांचं तुम्ही रोजगार द्यायचं काम करत असता, प्रत्येक लोकांच्या अडीअडचणीत तुम्ही उभे असता, तर आमच्याकडनं तुमचा काहीतरी सन्मान व्हावा किंवा तुमचा वाढदिवस आमच्या पद्धतीने साजरा करावा यासाठी हे वाढदिवसाचं आम्ही आयोजन केलं होतं म्हणजे मित्रपरिवारांनी. आणि याच्यामध्ये आम्ही ढोक महाराजांचं कीर्तन याकरता ठेवलं की ते त्यांना आता अवॉर्डही भेटलेलं आहे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आणि ते रामायणावर खूप छान बोलतात. तर इकडं आताच्या सद्यपरिस्थितीत लोकांना रामायण कळावं आणि राम कोण आणि रावण कोण याची जाणीव व्हावी म्हणून आम्ही खास ढोक महाराजांचं कीर्तनाचं आज आयोजन केलेलं आहे. आणि राजकीयदृष्ट्या म्हणाल तर मला सध्या तरी म्हणजे राजकारणामध्ये काही असा इंटरेस्ट नाही आहे, पण भविष्यात मी तसं काही सांगू शकत नाही. असं सगळ्यांची इच्छा झाली तर कदाचित राजकारणाचा इंटरेस्ट वाढेलही. सध्या मला धंद्यामध्ये आणि बिझनेसमध्येच जास्त इंटरेस्ट आहे. तर आपण सर्वजण आलात म्हणून मी आमचे आभार मानतो. विधानसभेसाठी तिकीट दिलं तर मी नक्कीच त्याचा विचार करेल, पण सध्या तरी माझा तसा काही विचार नाही आहे. धन्यवाद.